हॅलो फ्रेंड्स, तुमचं शरीर केक आणि बेकमध्ये स्वागत आहे. चला तर आपण आज बघणार आहोत पायनॅपल केक. पायनॅपल केक हाफ के जीचा पायनॅपल केक आहे, प्राईस 300. तर यासाठी मी घेतलं आहे गुडरिच कंपनीचं प्रीमिक्स. 250 ml प्रीमिक्स घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आपल्याला लागेल तसं ॲड करायचं आहे, एकाच दिशेने फेटायचं आहे. चला तर आप बॅटर ओतून घेऊया. बॅटर 3 वेळेस टॅप करायचे राऊंड फिरून. मी गॅस प्रीहीट करायला ठेवलं होतं, गॅस प्रीहीट झाला आहे. 5 मिनिट लो स्पीडवरती ठेवायचे आपल्याला. चला तर आपला बेस रेडी आहे, बघा मस्त झालं. आता मी याचे 3 लेअर करणार आहे. 1 लेअर ऑलरेडी कट केला आहे, 3 पण लेअर कट झालेले आहे आपले. व्हिपक्रीम पण रेडी आहे आपली. तर व्हिपक्रीम फिल करायची सोपी पद्धत म्हणजे ग्लासमध्ये व्हिपक्रीम टाकायची पायपिंग वायरमध्ये आणि मग फिल करायची. त्याने क्रीम व्यवस्थित फिल होते. आणि शक्यतो पायपिंग बॅगचाच यूज करा. बघा खाली थोडीशी क्रीम लावली बेसला, आता वरती बेस ठेवला आहे. मी शुगर सिरप टाकते त्याच्यावरती, थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे. आता वरून व्हिपक्रीम टाकायची आहे, स्पॅचुलाच्या साह्याने स्प्रेड करते. जिथे कमी वाटेल तिथे परत स्प्रेड करायची आहे. पायनॅपल केक आहे म्हणून मी पायनॅपल क्रश टाकलं आहे, स्प्रेड करून घेते आहे. त्यावरून परत आता आपण बेस ठेवणार आहोत. परत शुगर सिरप ॲड करायचं आहे. रिपीट प्रोसेस आहे 3 पण लेअरसाठी. तर ह्या केकसाठी मला 130 रुपये खर्च आला आहे आणि त्याची सेलिंग प्राईस 300 रुपये आहे. तुम्ही हा केक 350 ला पण विकू शकता, तुमच्या एरियानुसार राहील ते. चला तर आता मी वरचा बेस ठेवते. परत सेम प्रोसेस करायची आहे. केकला फिनिशिंग देणं हे खूप इम्पॉर्टंट काम असतं केकमध्ये. तर त्यासाठी मी केक थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी. केक सेट झाला की परत डिझाईन करण्यासाठी घेणार आहे. बघा व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. फिनिशिंग केकला असली की केक छान वाटतो आपला. चला तर मी केक फ्रीजमधून काढला आहे. आता तर मी पायनॅपल क्रश टाकता. ही सगळ्यात वरची लेअर आहे, त्याच्यामुळे क्रश व्यवस्थित पसरवायचा आहे आपल्याला. व्यवस्थित क्रश स्प्रेड झाल्यामुळे केक पण छान दिसतो. कडेने थोडेसे ड्रॉप्स सोडायचे आहे पायनॅपल क्रशचे. शक्यतो आपल्याला जी वरून व्हिपक्रीम यूज करायची आहे ती थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायची आहे पायपिंग बॅगमध्ये फिल केल्यानंतर, त्यामुळे रोजेस व्यवस्थित येईल. फ्रीजमध्ये क्रीम ठेवल्यामुळे क्रीम पातळ जरी झाली तुमची तरी पण ती ॲटोमॅटिक व्यवस्थित होते, त्यामुळे डिझाईन पण छान येते. बघा किती छान डिझाईन आली आपली. नूर 11 नंबरचं नोझल यूज केलं आहे यासाठी. फ्लावर नोझल पण बोलतात याला. आपण एका साईडनं डिझाईन करणार आहोत व एका साईडनं थोडंसं रिकामी जागा ठेवणार आहोत. बघा किती सुंदर दिसत आहे. कडेने ड्रॉप सोडले, आता खाली डिझाईन काढते. त्याच नोझल काढते, त्याच नोझलने खालून डिझाईन काढल्यामुळे आपला जास्त टाईमपास पण नाही होत व केक पण लवकर होतो. आपण कस्टमरला अगदी 1.5 तासात पण केक देऊ शकतो. बघा झालं आहे आपलं. आता आपण वरून डेकोरेटसाठी काहीतरी लावूया. बघा तुम्ही किती सुंदर केक दिसतोय. मी डेकोरेशनसाठी चॉकलेटचे मोल्ड लावले आणि वरून एक चेरी लावणार आहे. हे बघा मी छोटेसे स्प्रिंकल टाकले, ती मी घरीच बनवले आहे. त्याची पण रेसिपी मी सेंड करणार आहे. छोटेसे स्प्रिंकल टाकल्यामुळे पण केक छान वाटतो. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की कळवा कशी रेसिपी वाटली. थँक्यू.